नाही मला असं वाटतं की अजित दादांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक आहे हे म्हणणं ठीक आहे, पण धर्मवीर संभाजी महाराज नाहीत हे ते म्हणणं आहे आणि त्यावर ते ठाम आहेत। अजूनही मुजुरी सुरू आहे आणि त्यांचे कार्यकर्ते त्यांची मुजुरी त्यांच्या दबावामध्ये मान्य करताय। शेवटी स्वागत जे करतात ते प्लॅनिंग ने करतात, कोणी उत्स्फूर्त कोणी करत नाही। सांगितलं असेल कार्यकर्त्याला की तुम्ही माझं स्वागत करा किंवा एक काही जल्लोष करा, पराक्रम केला ना, म्हणजे अजितदादांनी मोठा पराक्रम केला आहे। छत्रपती संभाजी महाराजाला धर्मवीर नाही असं म्हणून मोठा पराक्रम केला म्हणून स्वागत होत आहे। तर अशावेळी काय असतं, अशावेळी जेव्हा निवडणुका असतात तेव्हा लोक जागा दाखवतात। तुम्ही या पद्धतीने जर वागाल, काल छगन भुजबळ बोलले की जाणता राजा शरद पवार जी आहेत, शरद पवारच्या कामाबद्दल आम्हाला काही ना नाही आहे, पण या विश्वामध्ये या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये एकच जाणता राजा राहू शकतं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। जब तक सूरज चांद रहेगा तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज जाणते जाणता राजा राहू शकतात। आता यावर मला वाटतं अजितदादाचं विरोधी पक्ष नेते पदाची आवड छगन भुजबळांना झाली असेल, एखाद्या वेळी विरोधी पक्ष नेते बनण्याची त्या ठिकाणी मनात हे आली असेल, म्हणून पवार साहेबाजवळ जास्त मार्क वाढले पाहिजे आणि पवार साहेबांनी त्या ठिकाणी मी माझ्या नेत्याच्या मनात नंबर एक राहिलं पाहिजे म्हणून सहानुभूती निर्माण करण्याकरता किंवा आपणच नंबर एक आहोत शरद पवार साहेबाजवळ, आपणच त्या ठिकाणी त्यांची हितचिंतक आहोत असे दाखवण्याकरता काल छगन भुजबळांनी प्रयोग केला। हा प्रयोग किती चांगला आहे, हे वक्तव्य किती बरोबर आहे की छत्रपती शिवाजी महाराज जे जाणता राजा जे या जग आणि हे विश्व त्यांना मान्यच करू शकत नाही छगन भुजबळाचं म्हणणं, तरी ते बोलले काल। आणि अजितदादा छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नाही, आता याच्यावरही स्वागत होत असेल तर मला वाटतं की जनता निर्णय 2024 मध्ये करेल।